subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नाशिक मध्ये झाकीर हुसैन रुग्णालयाच्या घडलेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी तातडीने बैठक आयोजित करीत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ऑक्सिजन सुविधा यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सिडको एक्झिबिशन सेंटर, राधास्वामी आश्रम आणि एक्सपोर्ट हाऊस या ठिकाणी ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध आहे. येथे ड्युरा सिलेंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा केला जात असून तेथील संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेत आयुक्तांनी या तिन्ही ठिकाणी सुरक्षा यंत्रणेमध्ये व सुरक्षा साधनांमध्ये त्वरित अधिक वाढ करण्याचे निर्देश दिले. सध्या स्थितीत महापालिकेकडे 100 ड्युरा सिलेंडर असून त्यामध्ये अधिक 50 ड्युरा सिलेंडरची वाढ करण्यात येत आहे. याशिवाय नवी मुंबई महापालिकेच्या वतीने सिडको एक्झिबिशन सेंटर येथे 75 आयसीयू बेड्स व 30 व्हेंटिलेटर रुग्णालयीन सुविधा लवकरच कार्यान्वित होत असल्याने त्या ठिकाणी आवश्यक असलेली पुढील ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन या वाढीव्यतिरिक्त ड्युरा सिलेंडरमध्ये आणखी वाढ करण्याचे आयुक्तांनी आदेशित केले. साठवणूक केलेल्या सिलेंडरमध्ये असणारा लिक्विड स्वरूपातील ऑक्सिजन हा दिवसेंदिवस कमी होत असतो, त्यामुळे सिलेंडरची साठवणूक करताना वेळेचे योग्य नियोजन करावे व सिलेंडरच्या कालावधीकडे अधिक काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. तसेच हे सिलेंडर जरा अधिक काळ टिकवण्यासाठी त्यावर अतिथंड पाणी पाडत राहण्याची सोय करण्याच्या दृष्टीने सर्व ठिकाणी चिलिंग सिस्टीम बसवावी असेही सूचित केले. ऑक्सिजन बेड तसेच आयसीयू सुविधा असणाऱ्या सर्व खासगी कोविड रुग्णालये आपली बेडची क्षमता विचारात घेऊन आवश्यक ऑक्सिजन साठ्याच्या 3 पट अधिकचा साठा उपलब्ध करून ठेवण्याबाबत तसेच त्या अनुषंगाने आवश्यक सुरक्षा बाळगण्याबाबत त्यास पत्राद्वारे सूचित करण्याचे निर्देश आरोग्य विभागास देण्यात आले. नाशिकमध्ये घडलेली अकस्मित घटना अत्यंत दुर्दैवी असून प्रत्येक यंत्रणेने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगत आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, आवाज टुडे. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.